नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रेश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून कृषी शिक्षणक्रम 2020-21 अंतिम लेखी प्रात्यक्षिक परीक्षा जुलै 2021 मध्ये होणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तर या परीक्षेच्या आयोजनाबाबत सर्व माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर क्रेश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, कृषी शिक्षण क्रमाविषयी या पेपरविषयी सर्व आपण माहिती पाहूया की मुक्त विद्यापीठाच्या विज्ञानच्या विद्याशाखेअंतर्गत माळी प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान, उद्यान विद्या आणि पदविका, कृषी व्यवसाय पदविका, कृषी पत्रकारिता, फळबाग उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन पदविका आणि फुलशेती प्रांगण उद्यान पदविका शिक्षणक्रमाची अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 1 ते 10 जुलै 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे। तसेच अंतिम लेखी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षेनंतर आयोजित करण्यात येणार आहे। परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक लवकरात लवकर विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जसं की तुम्ही तुमचे कृषी शिक्षणक्रम तुम्हाला इथे दिलेला आहे, म्हणजेच पदविका शिक्षणक्रम, त्यात असेल की कृषी अधिष्ठान, फुलशेती प्रांगण उद्यान, कृषी पत्रकारिता, फळबागा उत्पादन पदविका, जे काही तुमचे जे अभ्यासक्रम आहेत तर त्यांच्या अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान होणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की अंतिम लेखी परीक्षा ही ते जे प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर लगेच तुमची अंतिम परीक्षासुद्धा होणार आहे आणि त्याचे वेळापत्रक वेबसाईटवर येणार आहे। ज्या दिवशी वेळापत्रक वेबसाईटवर येईल त्या दिवशी तुम्हाला मी लवकरात लवकर कळण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर खाली माहिती पाहूया की कोऱ्या उत्तरपत्रिका, म्हणजेच तुमचे जे परीक्षेचे नियोजन आहे ते परीक्षेचे नियोजनाची सर्व माहिती आणि अपडेट इथे दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर ही सर्व माहिती ही फक्त कॉलेजसाठी दिलेली आहे, विद्यापीठात म्हणजेच तुमच्या महाविद्यालयासाठी दिलेले आहे। तर आपण डायरेक्ट हॉल तिकीट आणि परीक्षेविषयी माहिती पाहूया की हॉल तिकीटसाठी इन्फॉर्मेशन आलेली आहे की परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्राबाबतच्या सूचना लेखी परीक्षेपूर्वी देण्यात येतील। तर जे काही तुमचे हॉल तिकीट येणार आहे, ज्या दिवशी हॉल तिकीट येतील विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशी तुम्हाला लवकरात लवकर मी तुम्हाला कळविनच। आणि प्रात्यक्षिक परीक्षा आयोजन इथं खाली दिलेले आहे, आपल्या अभ्यास केंद्रावर प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी उपलब्ध शिक्षण क्रमावर आधारित जी प्रात्यक्षिक प्रत्यक्ष परीक्षा करता येईल। म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे उपलब्ध शिक्षणक्रम आहे आणि त्या आधारावर प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करता येईल। आणि ज्या प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री अथवा व्यवस्था असेल अशाच प्रात्यक्षिकांच्या छट्ट्या स्लिप ऑफ प्रॅक्टिकल तयार करण्यात याव्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ 2 प्रात्यक्षिकांच्या छट्ट्या देण्यात याव्यात। कोणत्याही परिस्थितीमध्ये छट्ट्या बदलून देण्यात येऊ नये आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रात्यक्षिकाच्या छट्ट्या परीक्षा कक्षाकडून पाठवल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ज्या प्रात्यक्षिकांच्या छट्ट्या आपल्याकडून देण्यात येतील त्या स्लिप विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर उत्तरपुस्तिकेला स्टेपल कराव्यात। विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, जे तुमचे जे प्रॅक्टिकल झाले की लगेच ती स्लिप तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेला स्टेपल करायची आहे। आणि खाली पाहूया की प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका अभ्यास केंद्रावर जतन करून ठेवाव्यात आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या वापरलेल्या उत्तरपुस्तिका परीक्षा कक्षाकडे पाठवू नये। आणि प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर उर्वरित कोऱ्या उत्तरपत्रिका अभ्यास केंद्राने प्रतिनिधीमार्फत विभाग केंद्रावर पोहोचू कराव्यात। तर लक्षात घ्या, ह्यासाठी कॉलेजसाठी आहे आणि शिक्षकांसाठी। तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की प्रात्यक्षिक परीक्षा आयोजन कसे होणार आहे, मी थोडक्यात वाचून दाखवलेलं आहे तर तुम्हाला कळेलच असेल। आणि 7वा पॉईंट पाहूया की कृषी उद्यान विद्या पदवी प्रकल्प अहवालाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत। तर लक्षात घ्या, तुमचे जे तुमचे प्रकल्प अहवाल तुम्हाला करावयाचे असतात ते प्रकल्प अहवाल तुम्हाला इथं आणि डेट दिलेली आहे, त्या डेटच्या आधी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला सबमिट करायचे आहेत। जे काही तुम्हाला तुमचे प्रकल्प आहेत ते तुम्ही पाहू शकता, तुमचा प्रकल्पाचे नाव आणि सबमिट करू शकता विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्ही 9वा पॉईंट लक्षात घ्या की संपर्कासाठी अभ्यास केंद्राची अद्ययावत माहिती। तर आपण संपर्कासाठी आपण पाहूया की परीक्षेच्या ऑनलाईन गुणांची नोंद
परीक्षा साहित्य पाठवणे आणि इतर उद्भवणाऱ्या अडचणीवर उपाययोजनाकरिता आपल्या अभ्यास केंद्राशी तात्काळ संपर्क करता यावा, यासाठी अभ्यास केंद्राची अद्ययावत माहिती परीक्षा केंद्राकडे असणे आवश्यक आहे। त्याकरिता दूरध्वनी नंबर, मेल आय डी अशी काही फक्त ही। तर विद्यार्थी मित्रांनो, ही काही दूरध्वनी हे म्हणजे संपर्कासाठी दिलेली आहे, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। एकच महत्त्वाचा मुद्दा की कृषी शिक्षण क्रमाचे जे अंतिम आणि प्रात्यक्षिक पेपर होणार आहेत ते जुलै महिन्यात होणार आहेत। 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान तुमचे प्रात्यक्षिक पेपर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचे अंतिम लेखी परीक्षा म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम हे तुमचे लगेच प्रॅक्टिकल झाल्यानंतरच तुमचे लगेच लेखी परीक्षा होणार आहेत, आणि त्याचा टाईम टेबल हा लवकरात लवकर तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो। ज्या दिवशी टाईम टेबल येईल त्या दिवशी मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच। आणि इतर विद्यार्थी मित्रांनो, अजून जर कुठली अडचण आली तर खाली व्हिडिओला कमेंट करा, दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।